गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे आदर्श गायकवाड, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज निघालो चंद्रपूरला, गाडी घेऊन जायची एक. आज जाणार आणि उद्या येणार आहे परत. तर आपला पूर्ण ब्लॉग नक्की बघा. समृद्धी महामार्ग वाया जाणार आहे. चला, इथे डाव्या साईडला ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळं आम्ही इकडं राईट साईडनी गाडी टाकलेली आहे. दोन ट्रकचे ॲक्सिडेंट झाले. आम्ही आता पोहोचले छत्रपती संभाजीनगरमध्ये. टाके फुल केले होते आधी, मग आता समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप खूप लांब लांब असल्यामुळं संभाजीनगरमध्ये टाके फुल करतो आहे. तिथून परत नागपूरपर्यंत जायचं आहे. आता आम्ही एक 10-15 मिनटात समृद्धीवरती कनेक्ट होणार आहे. चला तर मग आम्ही आता पोहोचले छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये. सकाळचे वाजलेत 10:30. अजून जवळजवळ 500 किलोमीटर आहे. 6 वाजतील. आता इथून आम्ही समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणार आहे आणि तिथून मग अमरावती आणि मग चंद्रपूर. चला, आता आम्ही समृद्धी महामार्गावरती कनेक्ट झालेलं आहे. एंट्री भी 200 रुपये घेतलेली आहे आणि आपण जेवढा रोड यूज करत तेवढंच आपल्याला टोलचे पैसे द्यायचे आहेत. रोड एकदम मस्त आहे, सिमेंटचा रोड आहे, गर्दी नाही आहे, काही नाही आहे. पण भीती वाटते मला टायर फुटायची. जास्त स्पीडनी गाडी चालवायची नाही, 120, 130, 110 या स्पीडनी गाडी चालवायची. जास्तीत जास्त 120च, कारण टायर खूप गरम होतात आणि टायरमध्ये नायट्रोजन हवा कंपल्सरी आहे समृद्धी महामार्गावरती. नायट्रोजन हवा नसेल तर सोडत नाही आहेत. टायर पण चेक करतात एंट्री फीला आणि सोडत नाहीत पोलीस. टायर खराब असतील परत रिटर्न पाठवतात जुन्या महामार्गाने जायला. रोड कसा आहे बघू शकतो आपण, एक नंबर रोड आहे. अजून काम राहिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आहे समृद्धी महामार्गावरती. रोड बघा कसा एक नंबर आहे. गाड्या एवढ्या स्पीडने जातात ना, 130, 140, 300, त्यामुळे भीती वाटते. रोड मस्त आहे एकदम, गर्दी नाही आहे. असा समोर दिसतो तो टोल आहे एंट्री फीचा. मस्त रोड आहे, पण रोडला एक पण दुकान नाही आहे. आणि खायच्या प्यायच्या वस्तू सोबत घेऊन जावा. औरंगाबादवरून वर्धी सोडलं नागपूरपर्यंत एकही दुकान नाही आहे रोडला. एकही टपरी नाही, टायरचं दुकान नाही, चहाचं दुकान नाही, कशाचं दुकान नाही. फक्त रेस्ट करण्यासाठी त्यांचे 5-10 किलोमीटरवरती रेस्टरूम आहेत समृद्धी महामार्गावरती. तेवढंच तिथं तुम्ही थोडा वेळ थांबू शकता. रोडला थांबायची पण अलाउड नाही आहे. खूप मस्त आहे पण रोड. आत्ता आम्ही नागपूरच्या 54 किलोमीटर अलीकडे सिंधी हे गाव आहे. सिंधी गावाच्यातून लेफ्ट साईडला एक एक्झिट आहे. एक्झिटमधून खाली उतरणार आहे आणि तिथून जाम या गावापासून पुढे चंद्रपूरला शॉर्टकट आहे. नाहीतर मग पुढे नागपूरला जाऊन राईट टर्न घेऊन तुम्हाला ते लांब पडतं अंतर आणि वेळ पण जास्त जातं त्याला. हे आपलं सोप्यातला सोप्पात रस्ता आहे. सिंधी गावापासून लेफ्ट टर्न घेऊन समृद्धी महामार्ग एक्झिट करायचा आणि तिथून जाम गावापासून सरळ जायचं पुढे चंद्रपूरला. 1-1.5 तासाचा रस्ता आहे. 100 किलोमीटर आहे चंद्रपूर इथून. तो पण रस्ता खूप चांगला आहे, डांबरी रस्ता आहे. आणि आम्हाला टोल पूर्ण 887 रुपये लागलेले. हे वॉशरूम आहे जिथं जिथं आपण एक्झिट करल तिथं तिथं वॉशरूम आहेत, रेस्टरूम आहेत. वॉशरूम पण छान आहे, आतमध्ये क्लीन वगैरे आहे. बघा तुम्ही नीट. हे आहे महाराष्ट्रातलं औष्णिक वीज केंद्र. 33 किलोवॅट विस्तार होते इथं, बघू शकतो आपण. असं वाटतं आपण चुली शेजारी बसलो. गरम होते असं संध्याकाळचे 6 वाजले तरी. बघू आत्ताच एंट्री केली बघा चंद्रपूरमध्ये. मी तर पहिल्यांदा आलो पण एवढं गरम होत होतं सांगू नका. आपण भूगोलाच्या पुस्तकात बघितलं आहे ते औष्णिक केंद्र. पॉवर स्टेशन जरा फ्रेश होऊन निघालो चंद्रपूरमध्ये फिरायला. फिरून बघा कसं वाटतं गाडीवरती फिरलो थोडा वेळ. चंद्रपूर शहराची जरा माहिती घेतली, तलाव वगैरे काही काही बघितलं. दुसरा एक ब्लॉग आणणार माझा, ब्लॉग पण नक्की बघा.
ब्लॉग कसे वाटते ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर भेटतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चंद्रपूर नाईस सिटी पण खूप गरम होतं, पुण्याच्या माणसांना सवय नाही याची. चला, धन्यवाद.